यावे त्यांचं त्याने आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय. म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती. कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहे ऐकलं असेल की माझ्या गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम काय करेक्ट कार्यक्रम करतायत. त्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या त्यांच्या गटामध्ये काय हलमेल सुरू आहे, काय हालचाली सुरू आहेत, कसे वाद सुरू आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगतो हे सरकार टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही. यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःला विलीन करून घेतील तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना परत शिवसेना स्वीकारणं आणि दुसरा त्यांच्याकडे पर्याय. दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा, एकत्र येण्याची भाषा, हे त्यांच्या गटाचं एक वैफल्य आणि निराश. तर तुम्ही बोलल्याप्रमाणे फेब्रुवारी पर्यंत सरकार बनेल काय वाटतं, कधीपर्यंत? त्यामुळेच तर केसरकर बोलतायत ना एकत्र व्यवहार. कशाकरता बोलताय? वैफल्य ही निराश आहे. 16 आमदार अपात्र ठरतील, कायदेशीर दृष्टीनं आमची बाजू स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, विलंब होतोय न्यायालय, पण मंजिल होई है, डिस्क्वालिफाय होऊन गेल. देखिए अजित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्याच्यावरती मी काही कॉमेंट करणार. मी अभ्यास अहमदनगर मालूम म्हणजे संभाजीनगर का नाम बदलने के बारे में उद्धवजी ने प्रस्ताव दिया था, उसका क्या हो गया? मंजिल होई है, डिस्क्वालिफाय होऊन गेल. अब देखिए अजित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्याच्यावरती मी काही कॉमेंट करणार नाही. मी अभ्यास करेन. अहमदनगरचं नाम बदलायचं मुझे मालूम नहीं. मुझे संभाजीनगर का नाम बदलने के बारे में उद्धव जी ने जो प्रस्ताव दिया था उसका क्या हो गया उस बारे में पहला बताना चाहिए. नितेश राणे यांनी सुशांत सिंग मला माहित नाही. सर एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणामध्ये देखील अनेक जे आरोप आहेत ते ठाकरे सरकारवरती केलेले. विधानसभा मुख्यमंत्र्यांचं भाषण नाही आहे ते. मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राच्या विकासावर बोलण्याची, जनतेच्या विकासावर बोलण्याची, योजनांवर बोलण्याची. मुख्यमंत्री जर विधानसभेत दुखाळा पाखाळा काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचे? त्यांचं भाषण ऐका, हे गल्लीतलं भाषण आहे, उखाळा पाखाळा काढणं आहे. त्यांना एक संधी मिळालेली आहे, भले ती बेकायदेशीर पद्धतीनं मिळाली असेल, त्यांना एक संधी मिळाली आहे राज्याचं नेतृत्व करण्याची. त्यांनी अत्यंत संयमानं बोलायला हवं मुख्यमंत्री म्हणून म्हणतो मी. रस्त्यावरची भाषा असेल तर आम्ही रस्त्यावर उत्तर देऊ. आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय, कोणी मंत्री म्हणून बोलतायत, कोणी लीडर ऑफ अपोजिशन म्हणून बोलतायत, तर त्यांनी पूर्णपणे परिस्थितीचं भान, कायद्याचं भान ठेवून बोलायला पाहिजे की आपण या राज्याचं नेतृत्व करतो. भाजपचं मिशन 145 सुरू होत आहे. जेपी नड्डा पुढे महाराष्ट्रात जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदेगड कुठे आहे? मग भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणी भांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही अनाकुण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे. तर सिल्लोडमधल्या शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सीबीआयकडे आणि ईडीकडे तक्रार केलेली आहे. चांगली गोष्ट. भारत जोड़ो यात्रा एक यशस्वी यात्रा है, पूरे देश में एक मोहब्बत का संदेश देने वाली यात्रा है. अगर कोई देश जोड़ने की बात करता है तो देश उसके साथ ही जाएगा. राहुल गांधी टी शर्ट के बारे में भी आपने कहा. शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बाजारात जाताना पाहिलं मिळालं. धन्यवाद. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकार कोसळणार असल्याचा पुनरुच्चार केलेला आहे. दीपक केसरकर यांनी चिंतनाच्या केलेल्या भाषेवर देखील विचार करणं गरजेचं आहे असं देखील
संजय राऊत यांनी आता माध्यमांशी बोलताना सांगितले. 16 आमदार अपात्र ठरतील असं संजय राऊत म्हणाले, त्यामुळे हे सरकार कोसळणार हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. संभाजीनगरचा जो नाव बदलण्याचा प्रस्ताव होता, औरंगाबादवरून संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव, त्याबाबत काय झालं याचं सरकारनं अजूनही उत्तर दिलेलं नाही, याबाबत देखील संजय राऊत यांनी विचारणा केली आहे.